चिपळूण येथे मोठ्या प्रमाणावर पूरग्रस्त तो भाग झालेला आहे. चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणावर मागच्या काही 7-8 दिवसापूर्वी पूर आला आणि या पुरामुळे लोकांचं जनजीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं तुम्ही मेनस्ट्रीम मीडियावर पाहिलेलं आहे, त्याच पद्धतीने वेगवेगळ्या चॅनल्सवर पाहिलेलं आहे. ज्यावेळेस चिपळूणसारख्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला त्यावेळेस प्रशासनाने आणि विविध सामाजिक संस्थांनी जमेल ती मदत घेऊन चिपळूणला देण्याचं आवाहन केलं आणि या आवाहनाला प्रतिसाद देत आता 1 ऑगस्ट येतो तर 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती पारंपरिक पद्धतीने साजरी न करता चिपळूण येथील पूरग्रस्तांच्या आव्हानाला प्रतिसाद देत त्यांना एक मोठी मदत घेऊन या ठिकाणी आपल्यासोबत एकता ॲटो रिक्षा युनियनची काही टीम, त्यासोबत काही पत्रकारांची टीम आणि काही पोलीस कर्मचारीसुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत. आता मी आहे चिपळूण येथील मुरादापूर या भागामध्ये. तर आपण जाणून घेऊयात की लातूरहून एक मोठी मदत घेऊन इतक्या दूरवरचा प्रवास यांनी जो केला आणि पूरग्रस्तांना मदत केली तर ही प्रेरणा त्यांना कुठून मिळालेली आहे. आपल्यासोबत आहेत एकता ॲटो रिक्षा युनियनचे सचिव आपल्यासोबत आहेत. तर काय सांगाल सर, 400-500 किलोमीटरचा प्रवास तुम्ही करून या ठिकाणी आलात आणि ही प्रेरणा कुठून मिळाली, नेमका तुमचा हेतू इथे येण्याचा काय होता? सर, ज्या दिवशीपासून ही घटना या ठिकाणी घडली तुम्ही बघता की 24 तास बातम्याला पेपरला आपल्या आम्ही लातूर शहरातून या ठिकाणी पूर्ण पेपर वाचत असताना एक हृदयाला विदारक वाटावं अशी घटना या ठिकाणी रोज आम्हाला पाहावयास मिळाली. साक्षरशः तुम्ही बघितला की किती महापुरानं सध्या या ठिकाणी आपण परिस्थिती साक्षरशः या ठिकाणी बघितली तीच परिस्थिती बांधून आणि आमच्या एक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंतीचं औचित्य साधून एक दरवर्षीप्रमाणे आम्ही महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो. पण या वर्षी महापुरुषांची जयंती आगळ्यावेगळ्या पद्धतीनं पूरग्रस्त बांधवांना जिथे जे अडचणी आहेत त्यांना जे अन्नधान्याची जी मदत असेल जी काय आज तुम्ही पाहू शकता की खूप असे फाउंडेशन या ठिकाणी येऊन मदत करत आहेत. असाच एक भाग म्हणून लातूर शहरातून एकता रिक्षा युनियनच्या वतीनं आम्ही अन्नधान्यांची किट या ठिकाणी वाटप केले आणि पूर्ण टीमनं या ठिकाणी वास्तविकता पाहिली. खूप हृदयधारक आणि बेकार परिस्थिती या ठिकाणी आहे. लोकांचे घर वाहन पूर्ण असं. तर आता तुम्ही इतक्या दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी मदत आणून पोचवली तर तुम्हाला तुमच्या नजरेला इथलं वास्तव कसं दिसलं? लोकांना मदतीची गरज आहे का? अजून काय सांगाल याबद्दल? सर, गरज लोकांना खूप आहे. आणखी मी असं महाराष्ट्रातील तमाम जे काय पक्ष संघटना असणारना या सरकारला या सरकारना पण अशी विनंती करतो की त्यांनी होता येईल तेवढी यांची परिस्थिती या ठिकाणी त्यांना जे लागेल ते साहित्य पुरवाकरण पूरस्थिती आलेली आहे. नैसर्गिक ही आपत्ती त्यांच्यावर आलेली आहे. नैसर्गिक आपत्ती आल्यामुळं सरकारनं यांना अन्नधान्य पुरेल, त्यांच्या घरांचं काय नुकसान झालेलं आहे तात्काळ त्यांना अशी मदत करावी आणि आम्ही आमच्यापर्यंत जे घडेल ते मदत एकता ॲटो रिक्षा युनियनच्या वतीने आम्ही केलेलं आहे. हे रिक्षाचालक आहेत. रिक्षाचालकांचं आधीच हातावरचं पोट असतं आणि मागच्या 2 वर्षाच्या लॉकडाऊनमुळे रिक्षाचालकांच्या आर्थिक आघाडीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण हे असतानासुद्धा कुठेतरी एक उत्कटतेने या लोकांनी या ठिकाणी मदत घेऊन आलेले आहेत. आपल्यासोबत आहेत दिनेशजी, एकता ॲटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहतात. तर दिनेशजी काय सांगाल, विशेषतः मला या बाजूने प्रश्न तुम्हाला विचारावा असा वाटेल की आज तुमच्या रिक्षाचालकांच्या घरीसुद्धा रेशनची अडचण असेल किंवा आर्थिक परिस्थिती तुमचीसुद्धा कुठेतरी नाजूक आहे, मात्र तुम्ही हा निर्णय घेतलात आणि इथपर्यंत आलात, काय सांगाल? आज एकतर कोरोनामुळे प्रशासनाच्या वतीनं रिक्षाचालकांना आजपर्यंत कसली मदत मिळालेली नाही आणि आम्ही बघितलो की पाठीमागं प्रशासनाच्या वतीनं जर एखादी किट किंवा एखाद्या संघटनेकडून किंवा एखाद्या संस्थेकडून काही किट वाटप जरी दिले तर ते आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत. मग हे लक्षात घेऊन आम्ही एक विचार केला की दरवर्षी आम्ही महापुरुषांची जयंती साजरी करतो, मग ह्यावर्षीही एक आता प्रत्येक जयंतीला आम्ही काय करतो कधी रक्तदान शिबिर असेल किंवा असे वेगळे उपक्रम राबवत असतो. मग ह्यावेळेस अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचं औचित्य साधून आम्ही एक निर्णय केलो की बाबा आपण हे जे पूरग्रस्त आहेत ह्यांना जर आपण जर समजा मदत जर केली त्याच्यातून योग्य होईल, मग ह्यासाठी जी योग्य मदत म्हणजे आपण जे पोहोचणार नाही त्यासाठी आपण स्वतः येऊन या ठिकाणी दिलेली आहे मदती. तर ही भूमिका यांनी या ठिकाणी मांडलेली आहे की जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे असं म्हणतात. त्या पद्धतीनं गेल्या लॉकडाऊनमध्ये या रिक्षाचालकांना हवीशी मदत मिळालेली नाही. दानशूर लोकांकडून दानशूर संस्थांकडून मदत येत होती का? तर येत होती, पण ती मदत कुठेतरी या लोकांपर्यंत पोचली नाही हा सल यांच्या मनामध्ये होता आणि अशीच परिस्थिती कदाचित चिपळूण येथील पूरग्रस्तांवर उद्भवली असण्याची शक्यता यांना दाट वाटत होती आणि या माध्यमातून ते इथं आले. तर आपल्यासोबत आहेत आयुब शेख सर, हे स्वतः पोलीस कर्मचारी आहेत. सातत्यानं कुठल्याही प्रकारचं संकट जर समाजावर येत असेल
तर त्या ठिकाणी पोलीस हा आपल्या माणुसकीचं दर्शन दाखवत खंबीरपणाने उभा राहतो आणि लातूरहून चिपळूणपर्यंतचा प्रवास पूर्ण करून आयुब सर आपल्यासोबत आलेले आहेत. तर सर, यामागची भूमिका काय आहे, ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? ज्यावेळेस बातम्यामधून वगैरे ज्यावेळेस बघण्यात आलं की चिपळूणची परिस्थिती खूपच भयानक झाली आहे, त्यावेळेस एकता ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष सर्व मित्रमंडळी यांनी सांगितलं की आपल्याला त्यांची काहीतरी मदत केली पाहिजे. एक माणुसकीचा दृष्टिकोन समोर ठेवून आज कोकणातली लोक संकटात आहेत, त्यांना माणुसकीची म्हणजे सर्वांची आज त्यांना गरज आहे, ही एक भावना मनामध्ये ठेवून आम्ही सर्वांनी आमच्या परीने काय मदत देता येईल त्या पद्धतीने आम्ही मदत करून या ठिकाणी आलं. या ठिकाणची परिस्थिती जेव्हा आम्ही पाहिली, अतिशय भयानक परिस्थिती या ठिकाणची आहे. आज या माणसांना खरंच आपल्या सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे. तर मी आपल्या माध्यमाद्वारे मी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेंना, सर्व नागरिकांना, जे काही नोकरदार वर्ग आहेत, सर्वांना मी विनंती करतो, फूल ना फुलाची पाकळी, खारीचा वाटा, काही ना काही करून ही जी जमा मदत होईल ती मदत आपण चिपळूणवासियांपर्यंत पोहोचवावी, कारण आज त्यांना आपल्या मदतीची खूप आवश्यकता आहे. आणि मी स्वतःला धन्य समजतो की माझ्या हातातून या ठिकाणी यांची काहीतरी सेवा करण्याची संधी मला परमेश्वराने या रूपाने दिली, त्याबद्दल मी आभार मानतो. आणि ह्या सर्व पुराच्या धक्क्यामधून कोकणी माणूस लवकरात लवकर चिपळूणकर लवकरात लवकर सावरतील अशी इच्छा व्यक्त करतो. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, आणि पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, अशा स्वरूपाची कविता खूपदा तुम्ही मराठी साहित्याच्या अनुषंगाने ऐकलेली असेल. तर आज कुठेतरी मराठवाड्याचा माणूस कोकणवासियांच्या मदतीला धावून आलेला आहे, आणि या ठिकाणी सर्व लोकांनी असं आवाहन केलेलं आहे की महाराष्ट्रभरातून आणि इवन देशभरातून ज्या ज्या लोकांना ते मदत करू शकतात, तशी ती क्षमता ठेवतात, त्या लोकांनी कोकणवासियांना मदत करावं आणि लवकरात लवकर इथला माणूस उभा राहिला पाहिजे, हे यांचं उद्दिष्ट असलं पाहिजे. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी चिपळूण.